ताबडतोब यातले काही देश बुडले. भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतली आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्रात. मग या देश बुडव्यांचं आता काय करायचं? असं आहे की देश बुडव्यांच्या हाती जर वित्त खाते जाणार असेल त्याचा जा प्रधानमंत्र्यांना द्यावं लागेल. हे सगळे आर्थिक गुन्हेगार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जनतेसमोर येऊन सांगावं, होय हे सगळे भ्रष्टाचारी आमच्या पक्षात आल्यामुळे त्यांच्या सगळ्या चौकशा आम्ही थांबवलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना अभयदान दिलेलं आहे. भुजबळ असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे असतील, अजित पवार असतील, मुश्रीफ असतील, त्यांना तुम्हीच देश बुडवे म्हटलंय ना, आम्ही म्हटलंय का? मग आता काय झालं? देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र आहे, कारण आठवड्यापूर्वी अजित पवारांनी शपथ घेतली आणि त्याच्यामध्ये अजित पवारांचा आणि मुश्रीफांचा आणि इतर जे नेत्यांवरती ईडीची आणि इतर यंत्रणा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या भोपाळमधल्या पक्षाच्या संमेलनामध्ये जोरदार तोफ डागली आणि त्यांनी सांगितलं की देश बुडवणाऱ्या नेत्यांपासून पुढाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. देश बुडवणारे म्हणजे भ्रष्टाचार, आर्थिक गुन्हेगार, हे प्रधानमंत्र्यांना म्हणायचं असावं. ज्याने देशाच्या बँका बुडवलेल्या आहेत, ज्याने सहकारी साखर कारखाना जनतेचा पैसा लुटलेला आहे, ज्याने इतर मार्गानं सरकारला चुना लावलेला आहे, हे सगळे देश बुडवले. पण ताबडतोब यातले काही देश बुडवले. भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतली आणि त्यांना मंत्रिपदाची शपथ महाराष्ट्रात. मग या देश बुडव्यांचं आता काय करायचं? महाराष्ट्राची सूत्र पूर्णपणे देश बुडव्यांच्या हातामध्ये गेलेली आहेत. प्रधानमंत्री म्हणतात त्याप्रमाणे एकतर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे, नाहीतर या देश बुडव्यांवरती प्रधानमंत्री सांगतात त्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. पण प्रधानमंत्री कारवाई करणार नाही आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यातले नेते या देश बुडव्यांची याला पूजा करतात. हा हे ढोंग आहे आणि जनता सर्व पाहते. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा कोणी काढला? प्रधानमंत्रीच बोलले ना परवा. फडणवीस सातत्यानं चक्की पिसिंगचा नारा लावत होते. आता ह्याच्यावर ते आम्ही काय बोलणार? ठीक आहे, आपला काय दुसरा विषय आहे. देश बुडव्यांच्या हाती जर वित्त खाते जाणार असेल त्याचा जा प्रधानमंत्र्यांना द्यावं लागेल. हे सगळे आर्थिक गुन्हेगार आहेत. जे आर्थिक गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्यावर न्यायालयामध्ये आरोपपत्र त्यांची नावं आहेत आणि तुम्ही त्यांच्या हाती देशा राज्याच्या अर्थ खात्याच्या चाव्या जर भाजपा देणार असेल तर काय? त्याला मी कशा करत? हा काय प्रश्न झाला का? त्यांचा प्रश्न आहे, त्यांना विचारा. भ्रष्टाचार केला आहे त्याला शिक्षा द्या असं पवार विधान परिषदेचे सभापती पद आता रिकाम आहे. पुन्हा रामराजे निंबाळकर यांची नियुक्ती होऊ शकते कारण की ते आता अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि राम शिंदेची पहिली नावाची चर्चा होती मला माहिती. हा विषय का मला एक सवाल जाणला आहे की प्रधानमंत्री कल राजस्थान में थे, उन्होंने कहा कि कांग्रेस लूट की दुकान है, छूट का बाजार है. प्रधानमंत्री की ये खुद के बारे में बोल रहे. कांग्रेस का नाम गलती से लिया है. लूट के और छूट की दुकान क्या है महाराष्ट्र में आकर देखिए प्रधानमंत्री. लूट करने वाले और झूठ बोलने वाले का राज छत्रपति शिवाजी महाराज के राज्य में चल रहा है और आपने चलाया है. कल तो जो लूटे रहे थे झूठे रहे थे वो अब आपकी पार्टी के नेता बन गए, मंत्री बन गए. तो किस कांग्रेस की बात आप कर रहे? कांग्रेस तो अब सत्ता में नहीं है, कहाँ दो चार स्टेट हो गए. मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. एनसीपी म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी, भ्रष्टाचारी पार्टी. प्रधानमंत्र्यांचं म्हणणं असलं एनसीपीने 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केलेला आहे. हसन मुश्रीफांनी साखर कारखान्यात 1,500 कोटीचा घोटाळा केलेला आहे. छगन भुजबळांनी 500-600 कोटीचा घोटाळा केलेला आहे. हा तटकरांच्या बोगस कंपन्यांचे प्रकरण किरीट सोम्याने काढलं होतं हे मी म्हणत नाही, हे भाजपवाले म्हणतात. आता असे आरोप असलेल्या लोकांना आपण पक्षात घेतला आहे, मग त्या चौकशांचं काय करताय?
चौकशा आपण थांबवल्या असेल त्यांच्या, तर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी जनतेसमोर येऊन सांगावं, होय हे सगळे भ्रष्टाचारी आमच्या पक्षात आल्यामुळे त्यांच्या सगळ्या चौकशा आम्ही थांबवलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना अभयदान दिलेलं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं. म्हणून पवार साहेब ते म्हणतायत की यांच्या चौकशा पूर्ण करा, करा हिंमत असेल नक्कीच. देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र आहेच. प्रधानमंत्र्यांच्या भाषेत मी सांगतोय, हे देश बुडवे असतील तर त्यांच्या हातात तुम्ही महाराष्ट्राचे सूत्र दिलेले आहे. भुजबळ असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे असतील, अजित पवार असतील, मुश्रीफ असतील, त्यांना तुम्हीच देश बुडवे म्हटलंय ना, आम्ही म्हटलंय का, माता काय झालं. अजित दादा मंत्रिमंडळामध्ये आल्यामुळे आमदारांमध्ये, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्या आमदारांची अस्वस्थता दूर करण्यासाठी मंत्र्यांवरती विशेषतः जबाबदारी दिले एका मंत्री मला माहिती मला माहिती. सर एक प्रकार से विरोधी के ऊपर लगातार कार्रवाई हो रही है, दबाव डाला जा रहा है, जिस प्रकार से विरोधी को बीजेपी अपने क्या कहीं ना कहीं बीजेपी डर गई 2024 की तैयारी. बीजेपी तो डर के मारे कांप रही है, 2024 की तैयारी इस प्रकार से कर रही है, लेकिन ये बुमरांग होने वाला है. आप देखो महाराष्ट्र में क्या होता है, जिस तरह से महाराष्ट्र की सत्ता नामचीन भ्रष्टाचारियों के हाथ में दी है आपने, आपको क्या लगता है, जनता खुश है, जनता तालियां बजा रही है, जनता आपको थूक रही है.